शहरातील दोन उद्योजक युवकांनी सिटी राईडच्या माध्यमातून शहरातील प्रवाशांसह पर्यटकांना प्रवासी वाहतूक सेवा बहाल करण्यात हातभार लावला आहे। त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्या ॲपचे व त्यांच्या कार्यालयाचे उद्घाटन ज्येष्ठ उद्योजक तसेच महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण सामंत यांनी केले। रत्नागिरी जिल्हा पर्यटनासाठी ओळखला जातो, त्यामुळे जिल्ह्याबाहेरील पर्यटक मोठ्या प्रमाणात रत्नागिरीत येत असतात। यामध्ये काही पर्यटक हे आपल्या खासगी वाहनाने तर काही पर्यटक कोकण रेल्वेच्या माध्यमातून रत्नागिरीमध्ये येताना दिसतात। त्यांच्या सोयीसाठी रत्नागिरीतील दोन पदवीधर तरुणांनी पुढाकार घेऊन सिटी राईड म्हणजेच रिक्षा कार यांची पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे। यावेळी सिटी राईडचे मालक रिजवान मुकादम व मेहबूब खान यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे। सदर कार्यक्रमाला रत्नागिरी शहरातील रिक्षा मालक चालक आणि प्रवासी हितचिंतक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण रत्नागिरीमध्ये एक संकल्पना होती आमची 2 वर्षापासून, म्हणजे की प्रवाशांना व्यवस्थित सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं सेवा देण्याची। तर आम्ही आज प्रत्यक्ष सिटी राईड हा आपला नवीनच ॲप रत्नागिरीमध्ये लॉन्च करत आहोत। या ॲपचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की 24 तास सेवा या ॲप मार्फत देण्यात येईल। त्या ॲपच्या अंडर म्हणजे की रत्नागिरीतल्या जेवढ्या काय रिक्षा आहेत, कॅब आहेत, त्यांच्या मार्फत आपण 24 तास सुरक्षित, म्हणजे एखादा प्रवाशी जर कुठेही कोणत्याही रेल्वे स्टेशनला असेल किंवा कोणत्याही इमर्जन्सी ठिकाणी अडकलेला असेल तर त्यांना आपण व्यवस्थित त्याच्या घरपोच सुरक्षित कसं पोहोचू, याचा हेच उद्दिष्ट या ॲपचं आहे। तरी सर्वांना मी ह्या आमच्या सिटी राईड परिवारातर्फे शुभेच्छा देतो। आणि हा ॲप आपला ऑनलाईन गुगल प्ले स्टोअरला सिटी राईड नावाने तुम्ही सर्वजण आणि ॲप स्टोअरला पण सर्वजण डाउनलोड करून घेऊ शकता। ह्या ॲपचं नाव परत एकदा तुम्हाला सांगतो की सिटी राईड, या नावाने तुम्ही हा ॲप डाउनलोड करू शकता। आपल्या रत्नागिरीमध्ये पहिल्यांदाच सिटी राईड म्हणून एक ॲप आलेला आहे, जेणेकरून तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन ऑटो रिक्षा किंवा कॅब बुक करू शकता आणि तुम्हाला डायरेक्ट डोर सर्व्हिस मिळू शकते। हे ॲप आहे तो आपला ऑटोवाल्यांसाठी पण आणि पॅसेंजरसाठी दोघांसाठी पण सुरक्षित आहे। आणि तुम्ही एकदा प्रवास करून बघा, म्हणजे तुम्हाला याचे रेट्स वगैरे सगळे तुम्हाला समजतील कसा आहे काय आहे ते। मीटरप्रमाणेच आपले रेट्स आहेत, ह्याच्यामध्ये कोणता एक्स्ट्रा चार्जेस किंवा कोणते वेगळे चार्जेस वगैरे घेतले जात नाही।